नमस्कार मुलांनो आपण या पाठामध्ये महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण याबाबत बरीचशी माहिती पाहिली मुलांनो दोन हजार अकराच्या जणगणनुसार सेक्स रेशिओ म्हणजे हजार पुरुषांमागे फक्त नऊशे चाळीस स्त्रियांचे प्रमाण आहे याच्यामागे विविध कारणं आहेत त्याच्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या हे मुख्य कारण आहे पुरुष आणि स्त्री यांचा रेशिओ वाढवण्यासाठी आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांची मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे स्त्रियांच्या आविष्कारामध्ये मृणाल गोरे प्रमिला दंडवते या विविध स्त्रियांनी नेतृत्व करून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला त्याचप्रमाणे पर्यावरण वाचवण्यासाठी एक आगळं वेगळं आंदोलन घडून आणलं ते म्हणजे चिपको आंदोलन या चिपको आंदोलनामध्ये महिलांनी मुलांसह सहभाग घेतला महिलांचं सबलीकरण व्हावं सक्षमीकरण व्हावं म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये घोषित केले त्याचबरोबर दारूबंदी व्हावी म्हणून मद्यपान विरोधी आंदोलन छेडलं गेलं या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता महिला रस्त्यावर आल्या कारण दारू व्यसनामुळे किंवा विविध जे व्यसन आहेत त्या व्यसनामुळे जर घरातला करता पुरुष दगावला तर त्याचा सर्वाधिक फटका हा स्त्रियांना बसतो म्हणून या विविध आंदोलनांमध्ये स्त्रियांचा सहभाग आपल्याला जास्त दिसतो तर महिलांवरती होणारे अन्याय थांबावे म्हणून आपण विविध कायद्यांची माहिती पाहिली त्याच्यामध्ये हुंडाबळी पोटगी सतीबंदी कायदा त्यानंतर महिलांना लवकर न्याय मिळावा म्हणून फास्ट कोड आता चालू आहे महिला सर्व क्षेत्रामध्ये सहभाग वाढलेला आहे असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग नाही महिलांनी सरपंचपासून तर राष्ट्रपतीपर्यंत पदं बसवलेली आहेत आता नुकताच ज्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धा झाल्या ऑलिम्पियाड वगैरे त्या ठिकाणीसुद्धा महिलांनी गोल्ड मेडल वगैरे मिळवलेले आहेत स्त्री पुरुष समानता याची प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला साध्य करता येईल ही अपेक्षा अनुसूचित जाती जमाती यांचा विकास साधावा म्हणून आयोग स्थापन केले गेले विमुक्त जाती जमाती अल्पसंख्याक यांच्यासाठी सुद्धा आयोग स्थापन केले गेले विविध प्रक, प्रकारच्या योजना आणल्या गेल्या तर या पाठामध्ये आपण जो अभ्यास केला या ठिकाणी महिला व दुर्बल घटक यांचा विकास व्हावा त्यांच्यावरील होणारे अन्याय कमी व्हावे यासाठी शासनासोबत समाजाला सुद्धा गरज आहे की आपण या घटकांना न्याय दिला पाहिजे आपण महासत्तेकडे वाटचाल करतोय तर त्यासाठी सर्व स्तरातील लोकांना महिला पुरुष यांना समान घेऊन जाऊया आणि आर्थिक दुर्बल घटक व महिला यांचं सक्षम करूया असं या पाठातून आपण साध्य करू